ब्रेक नंतर तुम्ही पाहत आहात महापुराचं नॉनस्टॉप कव्हरेज. कोल्हापूर, सातारा, सांगलीत महापुराचा कहर बघायला मिळतो आणि अनेक नेते मंडळी सध्या या बचाव कार्यात भाग घेत आहेत. सदाभाऊ खोत हे सुद्धा बोट घेऊन बचाव कार्यामध्ये सहभागी झालेली आहे. ती दृश्य तुम्ही बघताय. याआधी सतेज पाटील असतील, स्वतः छत्रपती संभाजीराजे असतील, या सगळ्यांनी मदत कार्यात सहभाग नोंदवलेला आहे. युतीमधले अनेक नेते मंडळी मंत्रीगण आहेत, ते तळ ठोकून आहेत कोल्हापूर सांगलीमध्ये. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत, कशा पद्धतीनं लोकांपर्यंत मदत पुरवली जाईल, किती त्यांना मदत लागतीये, कुठे काही अडीअडचणी येत आहेत का हे बघितलं जात आहे. सदाभाऊ खोत यांनी देखील अशाच पद्धतीनं संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. काल राजू शेट्टी देखील सांगलीमध्ये गेले होते, शिराळा भागात त्यांनी सगळी पाहणी केली, लोकांशी संवाद साधला आणि सदाभाऊ खोत देखील या बचाव कार्यात या बुटीत बसल्याचं आपण बघतोय. अनेक नेते या सगळ्या बचाव कार्यात सहभागी होत्या. रेश्मा, अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री आपल्या काही अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा देखील करत आहे, हवाई दौरा तो असणार आहे त्यांचा, अर्थात त्यासाठी ते 10:30 वाजता निघणार होते आणि शक्यता की ते निघाले असतील अशी माहिती आपल्याला विवेकने देऊ केली होती. आणि हे अर्थात हवामानाच्या अनुकूलतेवरती अवलंबून होतं. तर छत्रपती संभाजीराजे जे आहेत, खासदार संभाजीराजे, ते देखील या बचाव कार्यात सहभागी झाले होते. त्यांनी देखील ठिकठिकाणी कोल्हापूरच्या गावांमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली आहे, लोकांना दिलासा दिला. उद्यापर्यंत आणखीन कुमक तुमच्यापर्यंत पोहोचेल, मदत पोहोचवली जाईल असा संवाद देखील लोकांशी साधला आहे. तर आमदार सतेज पाटील देखील या बचाव कार्यात सहभागी झाले होते. त्याचीच ही छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. अगदी रात्री देखील त्यांनी विविध सोसायटीजमध्ये जाऊन, काही इमारतींमध्ये जाऊन लोकांना तिथून बाहेर काढलेलं आहे. तिकडे तिलारी धरण क्षेत्रामध्ये काल 300+ मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि आसपासच्या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग आजही सुरू आहे, त्यामुळे भेडशी, मणेरी, कुडासे, कोणाळकट्टा, आवार या गावातील लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. पाण्याचा प्रवाह किती मोठा आहे, धडकी भरवणारा आहे, हे दृश्यांमधून तुम्हाला कळतच असेल. दोडामार्ग तालुक्यातल्या सर्व नद्यांना पूर आला असून ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि आता तिलारी धरणाची दृश्य आपण बघतोय, अकराळ विक्राळ असं रूप पाण्याचं. तर जाऊयात गडचिरोलीमध्ये, बघूयात तिथली परिस्थिती नेमकी काय. भामरागडला बेटाचं स्वरूप आलंय, कारण सगळीकडे पाणीच पाणी झालंय. पर्लकोटा नदीने रौद्र रूप धारण केलंय, त्याच्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये खरं तर रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. भामरागडमध्ये पर्लकोटा नदीचं पाणी हे बाजारवाडी पार करून गेलंय. भामरागड गावाच्या समोरून पर्लकोटा नदीचं पाणी वाढलं आणि मागच्या बाजूने पालुम गौतम नदीचं पाणी देखील घुसतंय. छत्तीसगडमध्ये इंद्रावती नदीची पूर पातळी वेगाने वाढल्याने या दबावातून पर्लकोटा आणि पामूल गौतम नदीचा पूर अजूनही वाढण्याची शक्यता आहे आणि चारी बाजूंनी पाणी भरल्याने भामरागड या तालुक्यातल्या 120 गावांचा
मुख्यालयाशी संपर्क तुटलाय, तर संपूर्ण तालुक्याचाही दुसऱ्या दिवशी संपर्क तुटलेलाच आहे. प्रशासनाने 200 घरातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. तिकडे संपूर्ण पंढरपूरला पुराचा वेढा बसलेला आहे. पंढरपूरचे चारही पूल सध्या पाण्याखाली गेलेले आहे, त्यामुळे दळणवळण व्यवस्था आहे ती बंद पडली आहे. बाहेर गावाहून आलेले परिवहन मंडळाचे कर्मचारी आणि भाविक या पुरात अडकलेत आणि जास्त गर्दी नाही आहे सुदैवानं, त्यामुळे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी ते येत आहेत. आणि पंढरपूरच्या या दृश्यांसोबतच बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक. बघत रहा न्यूज 18 लोकमत.